हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय चौथा अध्यायाच नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आपण चोवीसाव्या श्लोकाचं तात्पर्य पुढे वाचत ता आहोत त्याआधी श्रील प्रभातांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तर हे तात्पर्य आहे ते अकराव्या ओळीपासून पुढे वाचूयात आता आपण या भौतिक जगातील जितक्या प्रमाणात कृष्ण केली जातात तितक्याच जा प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते तर जशी आपली भावना आहे जितकी आपली जशी भावना आहे मला हे कार्य मला भगवंतांसाठीच करायचं आहे तर मग काय होता वृत्ती काय आहे त्याची हा जो चोवीसाव्या श्लोकात सांगितलेला व्यक्ती आहे त्याला सगळं काही भगवंतांसाठीच करायचं आहे तर ध्येय आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर भौतिक जगतात कर्म करायला लागणारच आहेत पण जर ती कृष्ण भावना भावित होऊन केली म्हणजेच भगवंतांच्या प्रित्यर्थ केली म्हणजेच काय आहे मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे भगवंत माझे स्वामी आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी प्रत्येक कर्म करणार आहे अशा जर भावनेत केली तर का ते ते ती काय आहे जितक्या भावनेत आपण ही अशी कर्म करू जितक्या प्रमाणात तर तितक्या प्रमाणात तल्लीनतेने ते वातावरण आहे ते आध्यात्मिक होत जात म्हणजे ती कार्य आहे ती आध्यात्मिक होत जातात जसं आपण उदाहरण घेऊ शकतो की आपण भगवंतांसाठी आरती गातो आहोत भगवंतांचं पूजन करतो हो, आहोत किंवा भगवंतांसाठी स्वयंपाक करतो हो। आहोत तर ह्या तर सामान्य कृती आहेत सगळेजण हे करतातच आहेत या कृती स्वयंपाक करणं वगैरे पण त्यामागचा आपला भाव महत्वाचा आहे जर एखाद्यानी आरती म्हणताना किंवा पूजन करताना किंवा स्वयंपाक करताना ध्येय काय ठेवलंय की माझं कौतुक व्हायला पाहिजे तर हा भाव काय आहे अयोग्य आहे हा भाव कसा आहे इंद्रिय तृप्ती साठीचा आहे आणि अशी कर सकाम कर्म म्हणजे काय माझी स्तुती होईल या फळाच्या सहित केलेलं जे कर्म आहे ते आपल्याला कर्मबंधनात अडकवत पण जर असा भाव आहे की मी हे कर्म करते आहे ज्याने भगवंत संतुष्ट होतील तर मग ते कर्म कसं आहे दिव्य हे आध्यात्मिक आहे पुढे वाचत्या ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्म ज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे तर आपण हे जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्ण आहेत ते आध्यात्मिक जगतात गोलोकवृंदांमध्ये निवास करतात आणि भगवान त्यांच्या सतत दिव्य असा प्रकाश बाहेर पडत असतो त्याला म्हटलं जातं ब्रह्मज्योती इथे म्हटल्या बघा भगवंत दिव्य आहेत आणि भगवंतांच्या दिव्य देहातून निसृत होणाऱ्या म्हणजे काय सतत बाहेर पडणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटलं जातं तर हे काय ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचं दिव्य असं तेज आहे कळलं आपण पुढे जाऊया अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते तर एक आपल्याला इथे कळलं आहे की ह्या भौतिक अस्तित्वातील सर्व गोष्टी आहेत त्या ब्रह्म ज्योतीत स्थित आहेत म्हणजे काय आहे सगळं काही का भगवंतांचंच आहे आध्यात्मिक आहे प्रत्येक गोष्ट भगवंतानी बनवली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट कशी आहे आध्यात्मिक आहे म्हणजेच ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहे पण जर मी इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने या वस्तूंचा वापर केला तर त्या वस्तू काय आहेत भौतिक का आहेत पण जर त्याच इन त्याच वस्तूंचा मी भगवंतांसाठी भगवंतांच्या सेवेत वापर केला तर त्या गोष्टी काय होती आध्यात्मिक होतील म्हणजे आपल्याला एक आहे की जर मी एक भगवंतांच्या वस्तूंचा जर मी भोग घेते आहे तर मला कर्मबंधन लागत आहे आणि इथे म्हटलं आहे की हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टेक टाकता येतं म्हणजे मी ध्येय माझं नाही ह्या वस्तू आहेत त्यांचा उपभोग घ्यायचा तर त्या वस्तू काय आहेत सगळ्या भगवंतांच्या सेवेत मी लावते आहे कृष्ण भावनेने तर मग त्या वस्तू भौतिक राहत नाहीत त्या आध्यात्मिक आहेत <coughs> तर हे कसं घडतं ते पुढे समजावून समजवून आहेत याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवी द्रव्य हे हवीद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय तर भगवंतांच्या कार्यासाठी जे काही कार्य जे काही वस्तू वापरल्या जातात त्या सगळ्या कशा आहेत आध्यात्मिक आहेत तर कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवी द्रव्य म्हणजे काय आहे लोणी वगैरे काही अर्पण आहे ते हे हवी द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी म्हणजे कोणी ब्राह्मण आहे तो हवनाची प्रक्रिया जे हवन केलं जातं जो यज्ञ केला जातो हवी अर्पण करणारा हे जे हवी म्हणजे काय म्हटलंय लोणी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ जे काही फळ मिळतो जे काही रिझल्ट मिळत ते सगळंच काय आहे आध्यात्मिक आहे एवढं कळलं पुढे जाऊया <coughs> जेव्हा नाही जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते तर हा हे हा जो पॉइंट आहे पर ते की परमसत्य म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आहेत पण जेव्हा त्या मायेने आच्छादल्या जातात तेव्हा त्यांना पदार्थ म्हटलं जातं तर यासाठी एका प्रवचनात उदाहरण देतात की प्रवचन देत आहेत प्रौपादांसमोर माईक आहे तर त्या माईक कडे हात ठेऊन देऊन प्रौपाद म्हणतात की हा माईक मी प्रवचन देण्यासाठी वापरतो आहे भगवंतांच्या सेवेत वापरल्यामुळे या माईकला दिव्यत्व प्राप्त झालेलं आहे असं तर तसंच इथे समजवलं आहे की आपण जेव्हा इथे म्हटलं आहे की परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला ते ते पदार्थ म्हंटल आहे आणि पुढे म्हटलंय की जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्याप्रित्यर्थ केला जातो तेव्हा त्या ते पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते म्हणजे जर आपल्या उपभोगासाठी आपण भगवंतांनी बनवलेल्या या वस्तू वापरल्या तर त्या काय आहेत भौतिक असतात पण जेव्हा या पदार्थांचा उपयोग परमसत्य भगवंतांसाठी केला जातो तेव्हा त्या ते वस्तू कशा आहेत दिव्य आहेत त्यांना पुन्हा दिव्यत्व प्राप्त होतं पुढे वाचूया मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परम तत्त्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय त्यात प्रूपात समजवताय तिथे मायेने आच्छादित भावना म्हणजे काय आहे वस्तूंचा वापर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करणं म्हणजेच मायेने आच्छादित असलेली भावना पण या भावनेचं रूपांतर कशात करायचंय ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करायचं आहे म्हणजेच कृष्ण भावना आहे म्हणजेच काय आहे तो काय करतो आहे जे एखादा व्यक्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वस्तूंचा वापर करतोय जसं बराच काळापासून अनेक अनेक जन्म जीवात्म्याने हेच केलं आहे आणि त्यामुळे हा जीवात्मा आहे तो भगवंतांपासून दूर झाला आहे असं बराच काळ लोटला आहे पण असे भक्त आहेत जे सतत प्रचार करत आहेत तर या भक्तांच्या सानिध्यात मार्गदर्शनात जर आपल्यासारखा सामान्य व्यक्ती ज्यांनी भक्ती कधीच केली नाहीये तो आला तर काय होतं त्याला भक्ताचं मार्गदर्शन मिळतं त्याला समजतं की, की हा जो जीवात्मा आहे ज्याला भक्तीबद्दल माहिती नाहीये आधी आणि तो भक्तांच्या मार्गदर्शनात आला तर त्याला कळतं की मला हा मौल्यवान मनुष्य देह मिळाला आहे मी जीवात्मा आहे मी भगवंतांची भक्ती करायला पाहिजे काही भक्तांच्या सानिध्यात राहून तो भगवंतांची सेवा करायला लागतो श्रवण करायला लागतो हरिनाम घ्यायला लागतो तस 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 तस, तस काय तो भगवान श्रीकृष्णांकडे वळू लागतो आधी काय आहे उपभोगाची भावना होती त्यामुळे भगवंतांपासून तो व्यक्ती आहे जो जीवात्मा आहे तो दूर गेला होता तर जेव्हा भगवंतांकडे भक्तीकडून वळतो आहे म्हणजेच काय तो भोग भावनेचे रूपांतर आहे ते आता कृष्ण भावनेमध्ये होते आहे तर असा व्यक्ती काय भगवंतांच्या संतुष्टीसाठी सर्व कार्य करायला लागतो <clears throat> जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते मन समाधिस्त आहे असे म्हटले जाते तर इथे समाधिस्थ होणं म्हणजे सामान्यत लोक काय म्हणतात की काहीही काही न करता काहीही न करता केवळ ध्यान करीत बसतं बसणं हां अर्जुनालाही असंच वाटलं होतं की युद्ध सुरू होण्याच्या आधी तो विचार करत होता की हे युद्ध वगैरे सोडून देईन मी एवढी पाप वगैरे कशाला करायची त्यापेक्षा मी वनात जाऊन राहीन हां पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आठव्या अध्यायात सातव्या श्लोकात सांगितलंय आपण पुढे वाचणार आहोत माम अनुस्मर युद्ध च म्हणजे काय हे अर्जुना युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे तू क्षत्रिय आहेस तू स्वतःच्या कर्तव्याचं पालन कर पण काय माम अनुस्मर भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझं स्मरण कर आणि युद्ध कर तर प्रत्येक कार्य भगवंतांसाठी करणं म्हणजे काय आहे कस कशा रीतीने करणं आहे ते आपण जाणून घेऊया म्हणजे आपल्याला हे समाधीस्त म्हणजे समजेल तर जसं एक आई आहे ती आपल्या मु हे प्रवचनात उदाहरण देतात की एक आई आहे ती आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी स्वयंपाक करते आहे ते मूल जे आहे ते उपस्थित नाही आहे ते अजून शाळेत आहे कॉलेजला आहे अजून यायचं आहे पण आई आहे ती माझ्या बाळाला हे आवडतो असा विचार करत करत स्वयंपाक बनवते आहे तर प्रभुपात समजवतात की असं कधी घडू शकतंय जेव्हा प्रेम असतं तेव्हा म्हणजे जर काय एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपलं प्रेम असतं तेव्हा त्या ते व्यक्तीसाठी कार्य करताना आपल्याला सहजच त्या व्यक्तीचं स्मरण होत असतं तर हीच काय आहे समाधीस्त असा जो शब्द आहे त्याचा अर्थ असाच आहे की हा जो मनुष्य आहे त्याला भगवंतांचं स्मरण होत आहे तो पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन आहे तो प्रत्येक कार्य भगवंतांसाठीच करतो आहे म्हणजेच त्याचं मन, मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होत आहे तेव्हा ते मन समाधीस्त आहे असं म्हटलं जातं पुढे बसते या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात तर ही भावना कशी आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे आणि मग त्यात जे काही आपण कार्य करतो आहे ते सगळं यज्ञ होत आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये मध्ये एकत्रित होते कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे मोठ वाक्य आहे जरा समजून घेऊया <coughs> आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर म्हणजे काय आहे भगवंताला संतुष्ट करण्यासाठी तो यज्ञ करतो आहे तर हवी अर्पण करणारा हवी म्हणजे काय लोणी वगैरे यज्ञात अर्पण करणारे कोण आहेत जे पुरोहित आहेत ते मग हवी स्वतः काय आहे ते लोणी आहे ते मग हवन हवन म्हणजे काय अग्नी नंतर यज्ञाचा अधिष्ठाता म्हणजे जो यज्ञ करायला बसला आहे यजमान आणि अंती प्राप्त होणारं फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होतो म्हणजेच काय आहे त्यामध्ये ब्रह्माचे ब्रह्मचे गुण येतात म्हणजेच सगळं आध्यात्मिक बनत स्पिरिच्युअल क्वालिटीजने ते युक्त होतो म्हणजेच त्यात आध्यात्मिक गुण येतात भगवंतांच्या सेवेत सगळ्या गोष्टींचा वापर केल्याने हा जो व्यक्ती आहे त्याला कर्मबंधन लागत नाही तो व्यक्ती शुद्ध होत जातो आणि त्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते जसं दुसऱ्या ओळीत म्हटलंय ब्रह्म एव तेन गंतव्यम भगवत निश्चितच त्याला प्राप्त होत तर आपला हा चोवीसावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल